करता है काय कपा शिकार कपा शिकार काय कारण आहे? कारण ते पावसाळ्यामुळे आली सोडून गेले सर्व कपाशी. उत्पन्न किती आला मग? बी गेला एक क्विंटल. किती आपलं आहे क्षेत्र? 10 बिघा 10 क्विंटल. जर पाऊस आला नसता पाऊस व्यवस्थित राहिला असता तर 100 क्विंटल आले असते. कमीत कमी 100 क्विंटल आले असते. किती खर्च लागला आता? खर्च तर काय आता कोणी पाठ कमी पण लागला आहे जास्त. निघाला का तो खर्च तुमचा? नाही 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 निघा तो म्हणजे लावलेला खर्चही निघाला नाही. लावलेला निघाला निंदाना निघणार मजूर निघणार निघणार. आता हे जे ट्रॅक्टरचं भाडं ते काहीच निघणार काहीच नाही म्हणजे फक्त मेहनत करावी लागेल. काही कर्ज वगैरे काही नाही नाही म्हणजे असं शेती करताना काही पैसे उसनवारी घेतलं नाही आपल्याकडे होतं बांधव लावलं पण उत्पन्न काहीच नाही आलं. उत्पन्न काहीच नाही आलं काहीच झालं नाही. समाधान मानावं लागेल. पाऊस आला चांगला म्हणून बरं फक्त पाऊस चांगला आला त्यामुळे समाधान मानावं लागेल. उत्पन्न शून्य. आता काय पेरणार आहे? हरभरा. आता हरभरा म्हणजे जेव्हा हरभरा येईल त्यात जे उत्पन्न येईल त्याचं आता ते परमेश्वराच्या त्याच्यावरच समाधान मानावं लागेल. बरोबर. याचा काही विमा वगैरे काढलेला होता का? 1 रुपयाचा नाही. हे काही शासन आपल्याला काही असं माहीतच नव्हतं की पाऊस एवढा पडेल कपाशी खराब होईल विमा काढून. ते काही केलंच नाही का? काय नाव आहे काका आपलं? राजाराम शिवदास माळी. माळी. आणि आपलं किती क्षेत्र आहे? 10 बिघे 10 बिघे पूर्ण कापूस होता. हां.